नमस्कार, मी जगन्नाथ हिरा पाटील, ज्ञानदीप विद्यामंदिर वालीव या शाळेमध्ये मराठी विषयाचं अध्ययनाचं काम जे आहे ते काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्थूलवाचनमधील बाल साहित्यिका गिरजाकीर डॉक्टर विजयावाड लिखित हे जे काय स्थूलवाचन किंवा हा जो काय पाठ आहे तो आपण अनुभवणार आहोत। धन्यवाद। इयत्ता 10वीच्या पुस्तकातील स्थूलवाचन या भागातील एक पाठ जो आहे तो पाठ आपण आज त्याच्यावर चर्चा द्यायची चर्चा करणार आहोत। 9वीला आहे स्थूलवाचन आहे, 10वीलाही आहे, पुढे 11वी 12वीला सुद्धा आहे स्थूलवाचन। जे आहे ते स्थूलवाचन तुम्हाला अभ्यासाला जे आहे ते अभ्यासाला आहे। एकंदर हे स्थूलवाचन म्हणजे काय, तर आपल्या मराठीमध्ये बरेचसे साहित्य प्रकार आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, ललित लेख आहे, लघुनिबंध जे आहेत, तर ह्या हे जे काय वाङ्मय प्रकार आहेत ह्या वाङ्मय प्रकारांची तुम्हाला एक प्राथमिक स्वरूपात एक ओळख व्हावी म्हणून स्थूल वाचनातले गद्य आणि पद्य पाठ जे आहेत ते तुम्हाला अभ्यासाला जे आहे ते अभ्यासाला आहेत। एकंदर 10वीला 4 स्थूलवाचन जे आहे ते स्थूलवाचन आपल्याला जे आहे ते आपल्याला अभ्यासायचे आहे, ज्याला हिंदीमध्ये पूरक वाचन असं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये रॅपिड रीडिंग असं जे आहे ते असं म्हणतात। आता ह्या 10वीच्या पाठ्यपुस्तकातलं हे पहिलं स्थूलवाचन आपण ह्या ठिकाणी पाहतोय, ज्याचं नाव आहे बाल साहित्यिका गिरजाकीर। लेखिका आहेत डॉक्टर विजयावाड। विजयावाड या लेखिकेने बाल साहित्यिका गिरजाकीर यांचं समीक्षण, त्यांच्या साहित्याचं जे समीक्षण जे आहे, बाल साहित्याचं जे समीक्षण आहे ते समीक्षण या पाठामध्ये जे ते केलेलं आहे। सर्वप्रथम आपण डॉक्टर विजयावाड यांची थोडक्यात ओळख जी आहे ते ओळख या ठिकाणी जी आहे ते करून घेऊया। डॉक्टर विजयावाड एक प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिका, म्हणजे गिरजाबाई जशा बालसाहित्यिका होत्या तशा डॉक्टर विजयावाड ह्यासुद्धा बालसाहित्यिका आहेत, त्यामुळे प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिका, कथा, कादंबऱ्या, नाटके, लहान मुलांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी 117 जवळजवळ पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं डॉक्टर विजयावाड यांनी जी आहेत ती लिहिलेली आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या जवळजवळ 9 वर्ष जे आहेत ते अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष होत्या। त्याच्यानंतर विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठातून त्यांना डिलीट ही पदवी जी आहे ती प्रदान जी आहे ती प्रदान करण्यात आली आहे। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि शिक्षण क्षेत्रातील जिजामाता पुरस्कार अशा जवळजवळ 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित जे आहे ते सन्मानित करण्यात आलेलं आहे। 2007 साली मराठी बालकुमार साहित्य संमेलन जे भरले होतं सांगलीला त्याच्या त्या अध्यक्ष ज्या आहेत त्या अध्यक्ष होत्या। त्यांच्यानंतर काही पुस्तकांचा उल्लेख जो आहे तो उल्लेख ह्या ठिकाणी जो आहे तो आलेला आहे, त्याच्यामध्ये अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या आहेत, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे काही कथासंग्रह जे आहेत ते कथासंग्रह आहेत, एक हिरवी गोष्ट तिची कहाणी त्या तिघी ही नाटकं जी आहेत ती नाटकं त्यांनी लिहिलेली आहे, झिपरी, बिट्टीच्या बाराबाता ह्या बाल कादंबऱ्या ज्या आहेत त्या डॉक्टर विजयावाड यांनी लिहिलेल्या आहेत, उत्तम कथा अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी काही बालकथा ज्या आहेत त्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर चिंगू चिंगम, दोन मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटकं जी आहेत ती बालनाटकंसुद्धा डॉक्टर विजयावाड यांनी लिहिलेल्या आहेत। अशा ह्या प्रसिद्ध लेखिका डॉक्टर विजयावाड, आणि अशा ह्या डॉक्टर विजयावाड यांनी या पाठामध्ये बाल साहित्यिका गिरजाकीर, ज्या थोर बाल साहित्यिका म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं, अशा बाल साहित्यिका गिरजाकीर यांचं त्यांच्या साहित्याचं किंवा बाल साहित्याचं समीक्षण जे आहे ते समीक्षण ह्या ठिकाणी जे आहे ते केलेलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं गिरजाबाईंविषयी बोलताना डॉक्टर विजयावाडांनी असं म्हटलेलं आहे की काही माणसं ही वलयांकित असतात, प्रसिद्ध असतात, तर काही माणसं ही हृदयांकित असतात, मनाला भावणारी असतात, हृदयात बसणारी असतात, पण
डॉक्टर विजयवाड असं म्हणतात की गिरजाकीर ह्या वलांकित तर होत्या पण हृदयांकित सुद्धा होत्या, म्हणजे त्या प्रसिद्ध लेखिका होत्याच, पण त्याच वेळेला त्यांच्या सहवासात आलेल्या माणसाला त्या आवडायच्या देखील, म्हणजे त्या हृदयांकित सुद्धा होत्या। तर अशा ह्या बालसाहित्यिका गिरजाकीर ह्यांनी सुद्धा बरंचसं लेखन जे आहे ते लेखन केलेलं आहे गिरजाकीर यांनी। आता आपण जे काय पाहणार आहोत ते गिरजाबाईंनी जे काय बालसाहित्य लिहिलं त्या बालसाहित्याचं समीक्षण डॉक्टर विजयवाड यांनी जे आहे ते केलेलं आहे। आता पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न पडला आहे की समीक्षा म्हणजे काय, समीक्षा शब्दाला किंवा कवितेच्या संदर्भात रसग्रहण शब्दाला की आपल्याला थोडीशी भीती वाटते की काय हे समीक्षा आहे, काय हे रसग्रहण आहे। फार काय कठीण नाही आहे, समीक्षेचा खूप खोलवर जाऊन तुम्ही अर्थ जो आहे तो अर्थ शोधण्याची काही गरज जी आहे ती गरज नाही। समीक्षा म्हणजे काय, तर आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आवडते किंवा ना आवडते तिच्याविषयी आपण जे काही मत मांडतो किंवा तिच्याविषयी आपण जे काही व्यक्त होतं ते म्हणजे समीक्षा। आई जेव्हा घरी एखादी सुंदर भाजी करते आणि ती भाजी तुम्हाला खूप आवडते म्हणून तुम्ही आजीला आईला म्हणतात की आई आज भाजी सुंदर झाले, मस्त चव आहे भाजीला, अशीच पुढच्या वेळेला जी आहे ती करत जा, हेच जवळजवळ त्या भाजीचं तुम्ही केलेलं समीक्षण आहे। तेव्हा समीक्षा म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा ना आवडली त्याच्याविषयी आपण जे काय बोलतो, कधीकधी चित्रपटाविषयी आपण चर्चा करतो की चित्रपट कसा आहे काय आहे, टीव्हीवरच्या मालिका आहेत त्या मालिकांची तुमची चर्चा जी आहे ती वर्गामध्ये चालते, तर ते एक प्रकारे ते केलेलं जे आहे ते समीक्षा असतं। त्याच्यानंतर समीक्षेच्या बाबतीत दुसरं तुम्हाला काय म्हणायचं, तर शिक्षकांचं तो तुम्ही समीक्षण मोठ्या प्रमाणावर करता, मग आपल्याला शिकवणारे शिक्षक बोलतात कसे, वागतात कसे, कोणकोणत्या लकबी करतात वर्गामध्ये, मग त्यांना आपण काही नावं पण ठेवतो। तर शिक्षकांच्या बाबतीत आपण जे काही बोलतो एखाद्या शिक्षकाच्या बाबतीत शिक्षकाच्या बाबतीत ते सुद्धा एक समीक्षाच आहे असं म्हणायला हरकत नाही। एखादी गोष्ट आपल्याला आवडते त्याच्याविषयी आपण बोलतो की एखादी गोष्ट आपण नावडते त्याच्याविषयी बोलतो ते म्हणजे समीक्षा। फक्त इकडे समीक्षा म्हणजे थोडंसं खूप खोलवर जाऊन म्हणायचं झालं तर एक एखादी गोष्ट आपल्याला आवडते किंवा नावडते याचं चिकित्सक किंवा अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा असं खूप खोलवर जाऊन जर आपण विचार केला तर। त्याच्यानंतर या पाठाच्या सुरुवातीला एखाद्या पुस्तकाचं जर आपल्याला समीक्षण करायचं असेल तर कोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे ती माहितीसुद्धा जी आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे समजा एखादं आपण पुस्तक जे आहे ते पुस्तक वाचलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं आपल्याला समीक्षण जे आहे ते करायचं आहे, मग ते करताना कोणकोणते मुद्दे जे आहे ते मुद्दे विचारात जे आहे ते विचारात घेतले पाहिजे ती माहिती जी आहे ती दिलेली आहे सुरुवातीला। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कुठला आहे, कुठला वाङ्मय प्रकार आहे, ते पुस्तक म्हणजे कविता संग्रह आहे का, कथा आहे का, कादंबरी आहे का, ललित लेख आहे का, लघुनिबंध आहे का, जो काय वाङ्मय प्रकार त्याचा असेल तो। त्याच्यानंतर त्या पुस्तकातील व्यक्तिरेखा, त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष काय आहे, तुम्ही वाचलेले जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तिरेखा आहे त्यांचे जे स्वभाव आहेत ते स्वभाव आपल्याला बाबा भारावून टाकतात का, त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम आपल्यावर होतो का, व्यक्तिरेखा सहजपणे फुलवल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपलेल्या आहेत, मग त्या पुस्तकातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत ते बाबा सहजपणे त्यांचं वर्णन जे ते वर्णन केलेलं आहे का, का कुठेतरी आपलं कृत्रिमता आणलेली आहे की नाही बाबा, ही व्यक्तिरेखा जी आहे ती थोडीशी कृत्रिम पद्धतीने मांडलेली आहे, व्यक्ती अशा पद्धतीने जो आहे तो वागत नाही, खूप कृत्रिमता त्याच्यामध्ये दाखवलेली आहे असं काही वेळा। आता कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का, त्या पुस्तकाचं जे कथानक आहे ते आकर्षक आहे का, उत्कंठावर्धक आहे का, म्हणजे पुढे पुढे वाचावं असं वाटतं का, काव्यसंग्रह असल्यास कवितांचं भावसौंदर्य विचारसौंदर्य अर्थसौंदर्य कशातून जाणवतं, कविता असेल तर मग त्यातलं कुठलं भावसौंदर्य आहे, काय विचार मांडलेला आहे त्या कवितेतनं, त्या कवितेत जे काय ओळी आहे त्यातला अर्थ जो आहे तो अर्थ काय आहे, लेखकाची भाषाशैली कशी आहे, कुठल्या भाषाशैलीत त्यांनी बोलीभाषेमध्ये ते पुस्तक जे आहे ते पुस्तक लिहिलेलं आहे की प्रमाण मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, त्याची भाषाशैली जी आहे ती कशा पद्धतीने त्यांनी वापरलेली आहे,
पुस्तकाची सुरुवात शेवट आकर्षक आहे का, पुस्तकाचा सुरुवात जी आहे ती सुरुवात चांगली आहे का, बाबा सुरुवातीलाच अगदी वाचावंसं वाटतं, त्यानंतर त्या पुस्तकाचा शेवट चांगला केलेला आहे का, त्याच्यानंतर त्या पुस्तकातून मिळणारं मूल्य कुठलं, चिरंतन मूल्य कुठलं मिळतं, कुठलं मूल्य त्या पुस्तकातून आपल्याला मिळतं, कुठला संदेश त्या पुस्तकातून आपल्याला मिळतो, कुठला उपदेश मिळतो, कथानक त्यातील आशय आणि कथानकाचा विषय आणि परत ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो का, हे सगळं त्या पुस्तकाविषयी लिहिणं म्हणजे त्या पुस्तकाचं समीक्षण. चित्रपटांची सुद्धा समीक्षण पेपरला जे येतात, एखादा चित्रपट नवीन आला की त्याचं समीक्षण जे येते पेपरला जे येते, तो चित्रपट कसा आहे, काय आहे, त्याचा दर्जा कसा आहे, असं समीक्षण येतं. तसं हे डॉक्टर विजय वाड यांनी बालसाहित्यिका गिरजाकीर यांचं त्यांच्या बालसाहित्याच्या संदर्भात केलेलं समीक्षण आहे. मग याच्यामध्ये विजय वाड यांनी गिरजाकीरांचं कशा कुठल्या कोणकोणत्या गोष्टीचं समीक्षण जे आहे ते केलेलं आहे, तर गिरजाबाईंनी लिहिलेली जी बालनाटकं आहे ती बालनाटकं कशी होती, त्याच्या विशेष काय होते, गिरजाबाईंनी काही चरित्र लिहिली, त्या चरित्रांची वैशिष्ट्य जी आहे ती वैशिष्ट्य काय होती, गिरजाबाईंनी कथा लिहिल्या, बालकादंबऱ्या लिहिल्या, त्यांचं काय विशेष आहे, ते जे माहिती जी आहे ती माहिती आपण या पाठामध्ये जी आहे ती किंवा या स्थूल वाचनामध्ये जी आहे ती घेणार आहोत. याही पाठाचं प्रकट वाचन जे आहे ते प्रकट वाचन मी काय करणार नाही आहे, तुम्ही प्रकट वाचन जे आहे ते त्याचं करून घ्यायचं आहे. फक्त चर्चेच्या माध्यमातून हा पाठ जो आहे तो पाठ आपण पुढे जो आहे तो पुढे नेणार आहोत. सुरुवातीला डॉक्टर विजय वाड यांनी बालसाहित्यिका गिरजाकीर यांच्या बालनाटिकांविषयी चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे. काय चर्चा केलेली आहे ती आपण या ठिकाणी जी आहे ते पाहूया. की गिरजाबाईंनी बरंचसं साहित्य लिहिलं, विपुल म्हणजे भरपूर साहित्य जे आहे ते साहित्य लिहिलं, पण त्यांच्या साहित्यामध्ये तोचतोचपणा नव्हता, म्हणजे त्याच त्याच प्रकारचं साहित्य गिरजाबाईंनी लिहिलं नाही. आणि हे त्यांचं सर्वात मोठं यश आहे लेखिका म्हणून, हे त्यांचं सर्वात मोठं. काही लेखक असतात की त्यात त्यात पठडीतलं लेखन जे करतात, तसं गिरजाबाईंनी त्या त्या पठडीतलं लेखन जे आहे ते लेखन केलं नाही, तोच तोचपणा त्यांच्या साहित्यामध्ये जो आहे तो नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी जी काही नाटक लिहिली किंवा बालनाट्य जी काय लिहिली, या बालनाटकांमध्ये सुद्धा त्यांनी जे विषय घेतले, म्हणजे बरीचशी बालनाटकं ही अद्भुत रम्यता किंवा चमत्कार त्या बालनाट्यामध्ये असतात, चेटकीन असते, राक्षस असतो, परी असते, अशी बरीचशी बालनाटकं असतात की ज्याच्यामध्ये चमत्कार असतात, अद्भुत रम्यता जे ते असतात. गिरजाबाईंनी अशा पद्धतीची बालनाटकं लिहिली नाही, तर त्यांनी आपल्या बालनाटकातनं मुलांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले की मुलांचं काय प्रश्न आहे, ते प्रश्न त्यांनी आपल्या बालनाटकातनं जे आहे ते बालनाटकातनं मांडले. त्याच्यानंतर त्याही त्यांच्या काही बालनाटिकांचा उल्लेख जो आहे तो उल्लेख त्या ठिकाणी डॉक्टर विजय वाड यांनी जो आहे तो केलेला आहे. त्याच्यामध्ये पिटुकली पिटुकली नाटुकली या संचात म्हणजे या पुस्तकामध्ये आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या बालनाटिका त्यांनी बालवर्गासाठी ज्या त्या बालवर्गासाठी लिहिल्या, म्हणजे वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळ्या बालनाटिका ज्या आहेत त्या गिरजाबाईंनी ज्या आहेत त्या गिरजाबाईंनी लिहिल्या. त्याच्यानंतर गिरजाबाईंच्या बालनाटिकांचं विशेष काय, महत्त्वाचं विशेष काय, तर एक तर जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी मांडले बालनाटकामधून, आणि बालनाटकं हा त्यावेळा फार दुर्लक्षित असा प्रांत होता, दुर्लक्षित म्हणजे उपेक्षित, फार काय बालनाटकं जी आहे ती लिहिली जायची नाही, ती गिरजाबाईंनी जी आहे ती गिरजाबाईंनी लिहिली. त्याच्यानंतर काही बालनाट्य अशी लिहिली की पुण्यामध्ये रजनी परांजपे म्हणून ज्या होत्या या लहान मुलांसाठी
साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तकं प्रकल्प म्हणून तयार करून घेत. त्या प्रकल्पाला मदत म्हणून गिरजाबाईंनी काही बालनाटकं जी आहेत ती बालनाटकं लिहिली की त्या बालनाटकामध्ये संवाद असे गिरजाबाईंनी लिहिले की त्या संवादांमध्ये त्यांनी जास्त जोडाक्षर ठेवली नाही. जोडाक्षर विरहित असे संवाद त्या बालनाटकामध्ये त्यांनी लिहिले. आणि त्यांच्या त्या रजनी परमेंच्या त्यांचा जो काय प्रकल्प चालू होता त्या प्रयत्नाला त्यांनी साथ जी आहे ती साथ दिली. त्यामुळे त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरजाबाईंचीही बालनाटके साथच देतात. स्तुत्य म्हणजे स्तुती करण्याजोगा जो प्रयत्न रजनी परमे यांनी केला त्यांना गिरजाबाईंची बालनाटकंसुद्धा भावली की त्याच्यात जोडाक्षर विरहित अशी संवाद जे आहे ते संवाद त्यांनी टाकले. त्याच्यानंतर पुढे गिरजाबाईंचा एका बालनाटिकेचा उल्लेख जो आहे तो उल्लेख ह्या ठिकाणी डॉक्टर विजया वाडे यांनी जो आहे तो केलेला आहे. कुठला आहे ती बालनाटिका? तर एक अर्ज आहे बाप्पा नावाची गिरजाबाईंची बालनाटिका आहे. त्या बालनाटिकेचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. काय या बालनाटिकेमध्ये? तर सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारं हे बालनाट्य आहे. घरातली सगळी मोठी माणसं ही बाहेर गेलेली आहे आणि घरातली जी छोटी मुलं आहेत आणि आजूबाजूची जी मुलं आहेत ती त्या घरामध्ये जे ते घरामध्ये जमलेली आहेत आणि त्या मुलांचा विचार विनिमय चाललेला आहे, चर्चा चाललेली आहे त्या मुलांची. आणि घरामध्ये कुणीही मोठी माणसं जी आहेत नाही, त्यामुळे त्या मुलांना स्वातंत्र्य मिळायला गेलं की चला कुणी घरामध्ये मोठी माणसं जी आहेत नाही, आपण आपल्या मनासारखं जे आहे ते थोडंसं वागू शकतो. आणि मुलांना कोणता प्रश्न निगडीचा असतो? निगडीचा म्हणजे गरजेचा. लहानपणी मुलांना एखादा प्रश्न खूप निगडीचा असतो तो म्हणजे कुठला? तर लहान मुलांना सतत वाटत असतं की आई बाबा किंवा शेजारी हे आपल्याला बॉसिंग करतात. बॉसिंग म्हणजे हुकूमत, अधिकार गाजवतात. होतं लहानपणी आपल्याला आपले आईवडील हे करू नको ते करू नको असं सांगत असतात आणि नेमकं आईवडील ते करत असतात. म्हणजे आई फ्रीजमधलं पाणी जे आहे ते पाणी पिऊ नको, थंड असतं सर्दी होईल असे सांगते आणि वडील जेवायला बसले की फ्रीजमधलं थंड पाणी जेवायला घेतात. आणि त्यामुळे त्या मुलांना लहानपणी प्रश्न पडतो की आम्हाला म्हणतात हे करू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका आणि स्वतः मात्र खातात. म्हणजे कुठेतरी ही मोठी माणसं आपल्यावर बॉसिंग करतात, हुकूमत गाजवतात असं त्या मुलांना जे आहे ते मुलांना वाटत असतं. आणि म्हणून ती मुलं असा विचार करतात की आपण ह्या सगळ्या मोठ्या माणसांच्या ज्या काही आपल्याला जे बॉसिंग करतात त्या ज्या काही तक्रारी आहे त्या तक्रारी आपण कुणा कुठेतरी मांडूया. मग त्या कुणापुढे मांडायच्या? तर बाप्पापुढे. बाप्पापुढे म्हणजे गणपती बाप्पापुढे. कारण आईवडील पण सांगत असतात बघ असा वागलाच नाही ना तर गणपती बाप्पा तुला शिक्षा देते. आणि म्हणून ते विचार करतात की ह्या मोठ्या माणसांच्या तक्रारी आपण कुणाकडे घेऊन जाऊया? तर गणपती बाप्पाकडे ह्या तक्रारी जे आहे ते घेऊन जाऊया. आणि असं ते नाट्य जे आहे ते नाट्य खुलत जातं. एक अर्ज आहे बाप्पा म्हणून मग ते अर्ज लिहायला बसतात ती मुलं सगळी. गणपती बाप्पाला अर्ज लिहितात की बाबा आमच्या अशा अशा तक्रारी आहेत, ही मोठी माणसं आमच्यावर अशा अशा पद्धतीने अन्याय करतात, म्हणून ते अर्ज जो आहे तो अर्ज लिहायला जे आहे ते बसतात. आणि असं ते नाटक जे आहे ते नाटक घडत जातं. आणि मग त्यांना असं वाटलं की हा अर्ज जर आपण ठेवला तर देव प्रसन्न होईल आणि आपल्या समस्याचं निवारण जे आहे ते निवारण होईल असं त्यांना वाटतं. आणि म्हणून ते सामूहिक त्यांचं अर्ज लेखन जे आहे ते अर्ज लेखन त्या नाटकामध्ये जे आहे ते सुरू होतं. मग सुंदर सुंदर तक्रारी जे आहे त्या मुलांनी जे आहे त्या बालनाटकामध्ये ज्या त्या बालनाटकामध्ये वापरल्या, तक्रारी वापरलेल्या आहेत. एक मुलगी म्हणते आईच्या शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. ती जी मुलगी आहे त्या मुलीला आईची जी काय तलम साडी आहे हलकी अशी, शिफॉनची साडी म्हणजे अत्यंत तलम आणि हलकी अशी जी साडी असायची ना तिला शिफॉनची साडी असं म्हटलं जायचं. तर तिची आई त्या साडीला तिला हात लावू देत नाही आणि म्हणून ती बाप्पाजवळ तक्रार करणार आहे की आईची शिफॉनची साडी मला नेसायला मिळालीच पाहिजे देवा, ती मला हात लावू देत नाही साडीला. त्याच्यानंतर दुसऱ्या एका मुलाची तक्रार आहे की बर्फ का गोळा खाण्याची आझादी पाहिजे, बर्फाचा गोळा तो कधीकधी खायला देत नाही आईवडील. म्हणून तो म्हणतो की मला बर्फाचा गोळा खाण्याची जी आहे ती आझादी, स्वतंत्रता जी आहे ती मला म्हणे मिळाली पाहिजे असा तो तक्रार जे ते तक्रार करतो. एकजण म्हणतो भेळ खायला मिळाली पाहिजे. अशा त्या मुलांच्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी
चालू असतात आणि ते नाटक जे ते नाट्य जे ते नाट्य खुलत जातं. आता ह्या तक्रारी गणपतीसमोर किंवा देवबाप्पासमोर जे आहे त्या मांडायच्या असतात म्हणून देव पाहिजे त्या नाटकामध्ये. पण होतं असं की गडबडीमध्ये मधू भाऊ आणि विनया हे तिघंजणं देव बनून येतात, गणपती बाप्पावर जे आहे ते गणपती बाप्पा बनून येतात आणि मग त्यांच्यामध्ये थोडंसं वादविवाद होतो की नाही मी देव आहे मी देव आहे अशा पद्धतीनं आणि मग ते खूप गमतीदार पद्धतीनं असं नाट्य जे आहे ते नाट्य घडत जातं. सुंदर असं ते एक अर्ज आहे बाप्पा नाट्य जे आहे ते खुलत जातं. तर असं मुलांच्या भावजीवनातलं काही मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो गिरजाबाईंनी आपल्या बालनाटकातनं जो आहे तो बालनाटकातनं केलेला आहे. आणि मग त्या नाटके म्हणजे त्या ठिकाणी एक सुंदर वाक्य विजया वाड्यांनी लिहिलेलं आहे की या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभलं आहे. म्हणजे हे जे काय गिरजाबाईंनी नाटकं लिहिली बालनाटकं लिहिले मुलांच्या मनाच्या खिडक्या जणू काय त्यांनी मोकळ्या केलेल्या आहेत उघडलेल्या आहेत. त्याच्यानंतर जी काय बालनाट्य लिहिली त्या बालनाट्याचे आणखी काही विशेष बोलायचे झाले तर नाटकाला दृश्य परिणाम चांगल्या ठेवायच्या, म्हणजे नाटक दिसताना चांगलं वाटलं पाहिजे असा दृश्य परिणाम त्या नाटकामध्ये ठेवायच्या, मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करायच्या. गिरजाबाई फार पात्र ठेवायच्या ना नाटकामध्ये, जी मोजकी पात्र आहे त्याच्यातनं नाटक जे आहे ते नाटक त्या जिवंत जे आहे ते जिवंत करायच्या. त्याच्यानंतर बालकांची मनं जिंकण्याचं काम जे आहे ते फार अवघड असतं. लहान मुलांना एखादं नाटक आवडेलच असं नाही, पण गिरजाबाईची काय नाटकं लिहायची बालनाटकं लिहायची ती लहान मुलांना आवडतील असं लिहायची. म्हणजे ते जे कार्य जे आहे ते सहज ते लिलया पेलायचे, लिलया म्हणजे सहज पेलायचे. तर अशा पद्धतीनं काही बालनाटकं जे आहे ती गिरजाबाईंनी लिहिली की त्या बालनाटकामध्ये त्यांचे त्या बालनाटकांचे विशेष जर बोलायचे झाले आपण सर्वसाधारणपणे चर्चा करायची झाली तर असं म्हणता येईल की त्यांच्या बालनाटकामध्ये चमत्कार आणि अद्भुत रम्यता होती. मुलांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारे अशी त्यांची बालनाटकं जी होती. वेगवेगळ्या वयोगटासाठी त्यांनी वेगवेगळी बालनाट्य जी आहे ती बालनाट्य लिहिली. त्याच्यानंतर योग्य ते विषय त्यांनी आपल्या बालनाट्यामधून जे आहे ते हाताळले. त्याच्यानंतर दृश्य परिणाम त्यांच्या बालनाट्याचे चांगले होते. मोजक्या पात्रातून नाटक जिवंत करण्याचं काम जे आहे ते काम आपल्या बालनाट्यात न करायचे आणि बालकांची मनं जिंकली जातील अशी बालनाट्य जे आहे ती गिरजाबाई जी आहे त्या गिरजाबाई लिहायच्या. तर अशा पद्धतीनं गिरजाबाईंनी बालसाहित्य जे आहेत किंवा बालनाटकं जी आहेत ती लिहिली. त्याच्यानंतर गिरजाबाईंनी काही चरित्र लिहिली, लहान मुलांसाठी काही चरित्र लिहिली, थोर व्यक्तींची काही चरित्र जी आहे ती गिरजाबाईंनी जे ती लिहिली त्याच्यामध्ये. आणि ती कशी लिहिली की मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडले पाहिजे अशा पद्धतीनं ती चरित्रे जी आहे ती थोर व्यक्तींची लिहिली. त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील, तपस्विनी अनुताई वाघ किंवा शिक्षणवर्ती ताराबाई मोडक असतील, संत गाडगे महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, ह्यांची सुंदर सुंदर चरित्र जे आहे ती गिरजाबाईंनी जी आहे ती गिरजाबाईंनी लिहिली. या चरित्रामधनं त्यांनी सामाजिक बांधिलकी जी आहे ती भावना विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत मुलांच्या हृदयापर्यंत पोचवली. की नुसती चरित्र लिहायची नाही तर त्या चरित्रातनं नेमकी सामाजिक काय भावना आहे ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचली पाहिजे अशा पद्धतीनं ती चरित्र जी आहे ती चरित्र त्यांनी लिहिली. आणि थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणे हेच त्यांचं खरं स्मारक होतं की बाबा चरित्र मुलांना भावली पाहिजे, ते विचार त्या थोरांचे विचार मुलांमध्ये आले पाहिजे अशा पद्धतीनं ती चरित्र जी आहे ती गिरजाबाईंनी जी आहे ती गिरजाबाईंनी लिहिली. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र लिहिताना गिरजाबाई त्याच्यात म्हणतात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचे ऋण कधीही विसरता येणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पुण्यात, पण मुलींसाठी पहिली जरी शाळा सुरू केली तरी त्या शाळेमध्ये मुली येणार अपेक्षित होतं. शाळेमध्ये जर मुली चालल्या नाही तर शाळा कुणासाठी चालवायची, त्यामुळे मुली येणं फार महत्त्वाचं होतं. आणि त्या काळात मुलींना शिकण्याचा हक्क नव्हता. अशा काळामध्ये काही वडिलांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवलं आणि म्हणून गिरजाबाई म्हणतात की त्या मुली त्या शाळेमध्ये शिकायला गेला मान्य आहे,
पण त्यांच्या वडिलांनी जर त्यांना शिकायला पाठवलं नसतं तर कदाचित त्या सुशिक्षित झाल्या नसत्या. त्या वडिलांनी जर ठाम भूमिका घेतली असती की नाही मला तुला शाळा शिकवायची नाही. आणि म्हणून गिरिजादेव म्हणतात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या पित्याचं ऋण कधीही विसरता कामा नये. त्या वडिलांनी आपल्याला शिकवलं म्हणून आपण सुशिक्षित झालो असं चरित्र जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंचं लिहिलं की जे मुलांच्या मनाला पटतं. ताराबाई मोडकांचं त्यांनी चरित्र जे आहे ते चरित्र लिहिलं. त्याच्यानंतर अनुताई वाघ यांचं चरित्र जे आहे ते चरित्रसुद्धा त्यांनी लिहिलं. ताराबाई मोडक यांच्याविषयी तुम्हाला नववीला माहिती जी आहे ती मिळालेलीच असे. नववीला एक पाठ आहे, एक होती समय, त्याच्यामध्ये ताराबाई मोडक यांचा उल्लेख जो आहे तो उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अनुताई वाघ यांचाही उल्लेख जो आहे तो उल्लेख आलेला आहे. अनुताई वाघांचंसुद्धा ताराबाई मोडकांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य होतं की त्या माणसाबरोबर पारख करायच्या माणसाच्या. जसं त्यांनी अनुताई वाघ यांची पारख जी आहे ती पारख केली, ते एक त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य होतं. तर ते मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते त्यांच्या चरित्रातनं केलेलं आहे. अनुताई वाघ यांच्या चरित्रामधनं त्यांनी ज्या भागामध्ये काम केलं अनुताई वाघ यांनी, कोसबाडच्या टेकडीवर आदिवासी मुलांना शिकवण्याचं काम जे आहे ते काम अनुताई वाघ यांनी केलं. पण ते काम करत असताना त्यांना बऱ्याचशा अडचणी आल्या. काही अनुताई वाघ यांची बोलणं, मराठीमध्ये बोलणं हे त्या आदिवासी मुलांना कळत नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना अनुताई वाघ काय म्हणतात हे कळत नव्हतं. म्हणून त्या आदिवासी मुलांकरता अनुताई वाघ स्वतः त्यांची भाषा शिकली, आदिवाशांची भाषा शिकली आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांना शिकवलं. कठीण काम होतं पण अनुताई वाघांनी ते काम जे आहे ते काम केलं. आणि पुढे ते काम त्या मुलांनी किंवा त्यांनी त्यांच्याकडे शिकलेल्या मुलांनी जे त्यांचं कार्य जे आहे ते कार्य पुढे नेलं. तर तो जो काही चरित्रातला जो त्यांच्या अनुताई वाघ यांच्या चरित्रातला भाग आहे तो व्यवस्थितरित्या जो आहे तो मांडलेला आहे. आणि त्यामुळे तेही चरित्र जे आहे ते मुलांना चांगलं जे आहे ते चांगलं भावतं. गाडगे महाराजांचं चरित्र लिहिताना त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं की मुलांनो, संत होण्यासाठी म्हणे चमत्कार करावे लागत नाही किंवा विभूती लावून, विभूती म्हणजे होमामधली जी काय राख असते किंवा अगरबत्तीची जी काय राख पडते तिला आपण विभूती असं म्हणतो. त्यामुळे गाडगेबाबांच्या चरित्रामध्ये गिरिजाबाईंनी असं मुलांना सांगितलं की बाबा मुलांनो, संतपद जर मिळवायचं असेल तर चमत्कार करावे लागत नाही, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, तर लोकांमध्ये राहून जनजागृती करा तर तुम्ही खऱ्या अर्थाने चांगले घडाल, चांगले संत म्हणून जे आहे ते संत म्हणून, चांगला माणूस म्हणून घ्या. एक वेळ संत नाही घडला तरीसुद्धा चांगले माणूस म्हणून. जसं गाडगे महाराजांनी कुठले चमत्कार गाडगे महाराज करत बसले नाही, तर गावामध्ये जायचं आणि स्वतः साफसफाई करायला जी आहे ते सुरुवात करायची. तर हे जे आहे ते गाडगे महाराजांच्या चरित्रातनं हे पटवून दिलं की आपण चांगलं काम केलं पाहिजे, उगाच वायफळ गोष्टीच्या मागे लागता कामा नये. त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांचं चरित्र जे आहे ते चरित्रसुद्धा गिरिजाबाईने सुंदर असं लिहिलेलं आहे. अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकरांच्या सुनबाई, फार कठीण काळ त्यांना घालवावा लागला. 28 वर्ष त्यांनी जवळजवळ राज्य केलं पण प्रजेवर प्रचंड प्रेम केलं अहिल्याबाई होळकर यांनी. मुलासारखं प्रेम केलं आपल्या प्रजेवर. इतकंच नव्हे तर अहिल्याबाई होळकरांनी स्वतःच्या मुलाकडनं जेव्हा चूक झाली तेव्हा त्यालासुद्धा कडक शिक्षा दिली. स्वतःच्या मुलाला कडक शिक्षा देणाऱ्या अशा अहिल्याबाई होळकर होत्या. आणि हे कुठंतरी कळावं म्हणजे अहिल्याबाई होळकर या अचल दीपस्तंभासारखे म्हणजे मार्गदर्शन करणाऱ्या होत्या. दीपस्तंभ, समुद्राच्या किनाऱ्यावर दीपस्तंभ असतो, जहाज असतात, होड्या असतात, त्यांना किनाऱ्याची दिशा कळावी म्हणून तो दीपस्तंभ उभारल्या. तशा अहिल्याबाई होळकर दीपस्तंभासारख्या झाल्या, अचल राहिल्या, स्थिर राहिल्या आणि आपल्या प्रजेवर जे ते प्रजेवर चांगलं कार्य केलं. ते चांगल्या पद्धतीनं अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रातनं जे ते पडतं अशा पद्धतीनं थोर व्यक्तींची सुंदर अशा प्रकारे अहिल्याबाईंचं चरित्रसुद्धा गंगा जळासारखं निर्मळ होतं असं चरित्र
गिरजाबाईंनी जे आहे ते गिरजाबाईंनी लिहिलं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे. आयाम म्हणजे एक नवा पैलू जो आहे तो पैलू त्यांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं सुंदर सुंदर चरित्रलेखन गिरजाबाईंनी केलं. ज्या चरित्रलेखनामधनं सुंदर विचार त्यांनी मांडला, सहज समजेल अशी चरित्र लिहिली, सोपी भाषा जी आहे ती सोपी भाषा त्या चरित्राकरता त्यांनी जी आहे ती वापरली. तर अशा पद्धतीनं चरित्रलेखन जे आहे ते चरित्रलेखन गिरजाबाईंनी जे आहे ते केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण गिरजाबाईंच्या काही कथेच्या बाबतीत चर्चा जी आहे ती चर्चा ह्या ठिकाणी जी आहे ती करणार आहोत. गिरजाबाईंनी काही कथाही लिहिल्या, काही म्हटल्याऐवजी भरपूर विपुल अशा कथा ज्या आहेत त्या कथा त्यांनी लिहिल्या. त्यांचं एक कथेचं पुस्तक आहे तू सावित्री हो. या पुस्तकामध्ये एकूण 8 कथा आहेत. त्या 8 कथांपैकी ही एक कथा आहे. त्या कथेचं नाव आहे गोष्ट एका माणसाची. अत्यंत नितांत सुंदर अशी ही कथा आहे. गोष्ट एका माणसाची या कथेमध्ये काय आहे, गिरजाबाई लिहिलेली ही जी काय कथा आहे या कथेमध्ये काय आहे, तर या कथेचं नाव एक आहे मधू नावाचा एक मुलगा या कथेचा नायक आहे. गरीब कुटुंबातला असा हा मधू. वडील नाही आहे, आई आहे, पण त्याची आई आजारी पडते. आई आजारी पडल्यानंतर मधू आईला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर तिला तपासतात आणि सांगतात की आईच्या पोटामध्ये गाठी ज्या त्या गाठी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आईचं ऑपरेशन करावं लागेल, पण त्यासाठी खर्च आहे. मधू लहान, एवढा पैसा कुठनं आणायचा? पण डॉक्टर म्हणतात की जर ऑपरेशन केलं तर तुझी आई जी आहे ती बरी होऊ शकते, असा त्या निर्वाळा देतात. निर्वाळा म्हणजे एक प्रकारचा इशारा जे आहे किंवा खात्री जी आहे ती खात्री देतात. काय करायचं असा प्रश्न मधूला जो आहे तो मधूला पडतो. आणि मग हा मधू जो असतो तो काय करतो, नाईलाज म्हणून एका माणसाचं पाकिट मारतो. पाकिट मारल्यानंतर त्या पाकिटामध्ये तब्बल 2000 रुपये असतात. नोटा तो मोजतो आणि त्याच्या लक्षात येतं की त्या पाकिटामध्ये 2000 रुपये जे आहे ते 2000 रुपये असतात. पण त्याच नोटांच्या जोडीला त्या पाकिटामध्ये एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतो, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता लिहिलेला असतो. मधूने पाकिट तर मारलेलं असतं, पैसे 2000 रुपये त्या पाकिटात जे ते पाकिटात असतात. पण ती चिठ्ठी वाचल्यानंतर, त्या नोटांच्या जोडीला असलेली ती चिठ्ठी वाचल्यानंतर मधूचं संवेदनशील जे मन आहे ते जागं होतं आणि त्याला वाटतं की आपण काहीतरी चुकीचं केलंय. हे पैसे हा माणूस आपल्या भावाला पाठवणार आहे त्याच्या आईच्या औषध पाण्यासाठी आणि नेमकी तेच आपण चोरलेले आहे, याचं दुःख कुठेतरी मधूला जे येतं होतं. ते शल्य त्याच्या मनाला जे आहे ते बोचतं आणि म्हणून पत्ता असतो त्या चिठ्ठीवर. त्या पत्त्याच्या आधारे तो शोधत त्या माणसाकडे जो आहे तो जातो आणि त्या माणसाला मधू सांगतो की तुमचं पाकिट जे आहे ते मीच चोरलं होतं, माझ्याकडनं चूक झाली, माझ्या आईचं ऑपरेशन असतं, माझ्याजवळ पैसे नाही म्हणून मी तुमचं पाकिट मारतो. अशी तो आपल्या कृत्याची कबुली जी आहे ती कबुली देतो. तो जो मनुष्य असतो तो मनुष्यही तितकाच संवेदनशील असतो. मधू जेव्हा ते पैसे परत केला जातो, पाकिट परत करायला जातो, तोपर्यंत त्या व्यक्तीची आई जी आहे किंवा त्या मनुष्याची आई जी आहे ती वारलेली असते. आणि म्हणून तो मधूला म्हणतो की आजच आई गेल्याची तार आली, भावाने म्हणे तार पाठवली, आमची आई जी आहे ती आई म्हणे वारली.
आता तू जरी पैसे मला परत करत असला तरी त्या पैशाचं म्हणे मी काय करू, आणि तुझी म्हणे आई आजारी आहे, त्यापेक्षा हे पैसे म्हणे तू काय मला परत देऊ नको, तुझ्या आईच्या आजारपणासाठी किंवा ऑपरेशनसाठी ते पैसे म्हणे तू वापर, तुझी आई जर बरी झाली तर माझी आई बरी झाली असं मलाही समाधान जे आहे ते समाधान, भले माझी आई वारली असेल पण तुझी आई बरी झाली तरी मला एक समाधान जे असं, तो माणूसही संवेदनशील असतो आणि मधुला अशा पद्धतीने सांगतो आणि म्हणतो की तुझी आई बरी झाली तर मलाही आनंद मिळेल, अशी ती कथा म्हणजे मोठ्या मनाचं दर्शन घडवणारी अशी ती कथा, सुंदर अशी कथा की जी खरोखर वाचल्यानंतर मुलांना आवडेल अशी ती कथा जी आहे ती कथा आहे. त्याच्यानंतर फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरक आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर आणखी एक कथासंग्रह लिहिलेला आहे गिरजाबाईंनी, फुलं फुलवणारा म्हातारा. त्याच्यामध्ये पहिलीच कथा आहे, फुलं फुलवणारा म्हातारा नावाची पहिलीच कथा आहे. खरं म्हणजे मूळ कथा जपानी आहे पण तिचं मराठीमध्ये सुंदर असं अनुवाद म्हणजे भाषांतर जे आहे ते गिरजाबाईंनी केलेलं आहे आणि तीही कथा विद्यार्थ्यांच्या मनाला जी आहे ती मनाला भिडणारी अशी कथा जी आहे ती कथा आहे. तर अशा पद्धतीनं मुलांच्या मनाला भिडणाऱ्या, मुलांची संवेदनशील मन जागं करणाऱ्या काही कथा ज्या त्या कथा गिरजाबाईंनी लिहिल्या. त्याच्यानंतर काही बालकादंबऱ्या ज्या त्या बालकादंबऱ्या गिरजाबाईंनी ज्या त्या लिहिल्या. त्याच्यामध्ये झंप्या द ग्रेट नावाची त्यांची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये झंप्या जो आहे मुलगा हा अत्यंत महाचळवळ्या वळवळ्या काही ना काही उद्योग करणारा असा तो मुलगा त्या कादंबरीमध्ये जो आहे तो दाखवलेला आहे. आणि मग ती कादंबरी वाचता वाचता मुलांना तो झंप्या जो आहे तो झंप्या आवडत जातो. एकदा तो आग लागली म्हणून खोटं वगैरे सांगतो, आगीचे बंब बिंब वगैरे येतात आणि बरेचसे काही गंमत जम्मत जी आहे ती होते. तर अशी ती झंप्या द ग्रेट नावाची कथा जी आहे ती कथा तीही मुलांना जी आहे ती मुलांना आवडते. अशी ती कथा म्हणता येणार ना, ती बालकादंबरी जी आहे ती बालकादंबरी ही मुलांना जी आहे ती आवडते. त्यानंतर आणखी एक बालकादंबरी गिरजाबाईंनी लिहिली, सुंदर लिहिली ती पण कादंबरी. त्या कादंबरीचं नाव होतं येड बांबू ढब्बू असं त्या कादंबरीचं नाव. नावंसुद्धा मुलांना आवडतील असं नावं गिरजाबाई द्यायच्या. येड बांबू ढब्बू ही बालकादंबरी मनोरंजक अशी बालकादंबरी आहे. या कादंबरीतला एक भाग आहे की जो डब्बू असतो ह्या डब्बूला सतत वाटत असतं की आपण आईचं आवडतं झालं पाहिजे. काही काय असतं जेव्हा जास्त भावंड असतात त्या जास्त भावंडांमध्ये एखाद्या मुलाला असं वाटतं की इतर भावंडांपेक्षा आईने आपल्यावर जास्त प्रेम करावं तसं या डब्बूला वाटतं. आणि म्हणून असा हा डब्बू आईला अजिबात त्रास देत नाही, कधी त्रास देत नाही. आई सांगेल त्या आज्ञा जो आहे तो आज्ञा तो प्रामाणिकपणे जो आहे तो पाळत असतो. एकदा घरामध्ये त्याचा चाईचा जो आहे तो ताईचा साखरपुडा असतो आणि साखरपुड्याकरता घरामध्ये बरीचशी मिठाई जी आहे ती मिठाई आणलेली असते. आणि तेवढ्यात त्यांच्या घरी साखरपुडा असतो म्हणून गावातली काही गरीब मुलं जी आहे ती गरीब मुलं त्यांच्याकडे येतात आणि ती डब्बूकडे मिठाई मागतात की आम्हाला मिठाई दे ना. पण आईने का ऑर्डर दिलेली नसते डब्बूला अजून, म्हणून डब्बू त्यांना नाही म्हणतो की नाही आईने अजून मला सांगितलेलं नाही, आई जेव्हा सांगेल तेव्हाच मी तुम्हाला देणार. त्यानंतर आई त्याचंही ऐकते आणि म्हणून आई त्याला म्हणते की डब्बू तुकडा तुकडा देऊन टाक म्हणे त्या मुलांना, मिठाई जी आहे ती तुकडा तुकडा म्हणे देऊन टाक, कुणाला म्हणे दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. असं आई एक दोन वाक्य आणखी जास्त जे आहे ते म्हणते की म्हणे तुकडा तुकडा देऊन टाक, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर जे आहे ते प्रेम जे आहे ते प्रेम करावं. आता डब्बूला आईचे हे विचार पडतात ते ध्यानात ठेवतो. अगोदर त्या गरीब मुलाने तो मिठाई थोडी थोडी जी आहे ती वाढतो. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम ताईच्या साखरपुड्याचा कार्यक्रम जो आहे तो पार पाडतो. दुपारची जेवणं होतात आणि घरातली सगळी मंडळी वामकुक्षी घेतात. वामकुक्षी म्हणजे दुपारची छोटी झोप अशी सगळी मंडळी घेत असतात. सगळी झोपलेली असतात दुपारी, डब्बू जागा असतो. तेवढ्यात काय होतं
की काही भिकारी येतात डबूच्या घरासमोर, काही भिकारी जे आहेत ते भिकारी येतात. आता ह्या भिकाऱ्याने सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे, कारण आईने सांगितलेलं आहे कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. आता हे भिकारी आले त्यांनासुद्धा काहीतरी द्यावं म्हणून डब्बू काय करतो, आईने व्याह्यांसाठी बाजूला काढलेली जी मिठाई असते, आईने बाबा व्याही जेव्हा निघून जातील साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या घरी जातील तेव्हा त्यांना काही मिठाई जी आहे ती द्यावी असं आईने ठरवलेलं असतं, आणि म्हणून तेवढी मिठाई आईने बाजूला जी आहे ती बाजूला काढून ठेवलेली असते. तर व्याह्यांना देण्यासाठी जी आणलेली जी मिठाई आहे ती मिठाई बाजूला काढून ठेवलेली असती, तीच नेमकी डब्बू त्या भिकाऱ्यांना काय करून टाकतो, वाटून टाकतो. त्याला वाटतं की आई खुश होईल, कारण आईने सांगितलेलं आहे सर्वांवर प्रेम करावं, कुणाला दुःखी ठेवू नये. मग आपण ही जर मिठाई भिकाऱ्यांना दिली तर आई खुश जे आहे तो खुश होईल असं त्याला वाटतं, आणि तो वाटून टाकतो. आणि नंतर आई उठल्यानंतर लक्षात येते की ह्यांनी सगळी मिठाई जी आहे व्याह्यांना देण्यासाठी पण वाटून टाकलेली आहे, आणि नंतर असा तो बराचसा गमतीदार भाग जो आहे तो गमतीदार भाग होऊन जातो. तर असा तो येड बंबू ढब्बू याच्यामधला तो हा जो काय भाग आहे तो विद्यार्थ्यांना जो आहे तो वाचताना जो आहे तो फार जो आहे तो फार आवडतो. तर अशा पद्धतीनं सुंदर सुंदर बालकादंबऱ्या ज्या आहे त्या गिरजाबाईंनी लिहिल्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या आहे त्या खूप आवडल्या. तर अशा ह्या गिरजाबाई की ज्यांनी बालनाटिका लिहिल्या, सुंदर चरित्र लिहिली, चांगल्या कथा लिहिल्या, उत्तम बालकादंबऱ्या ज्या त्या लिहिल्या आणि त्या विद्यार्थ्यांना पटल्या, आणि म्हणून शेवटी डॉक्टर विजयावाड गिरजाबाईंबद्दल असं म्हणतात की गिरजाबाई म्हणे काय होत्या, तर एकूणच गिरजाबाईंना शब्दांचं इतकं सुंदर दान पडले आहे की अनंत असते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटाय. जे विजयावाड असं म्हणतात की गिरजाबाईंना म्हणे शब्दाचं इतकं सुंदर दान देवाने दिलं होतं, अनंत हस्ते म्हणजे अनंत हाताने जणू काय, कमलाकराने म्हणजे देवाने इतकं दान दिलं होतं की बाई ग जेवढं लिहिशील तेवढं सुंदर सुंदर विद्यार्थ्यांसाठी लिही. इतकं सुंदर शब्दांचं दान जे आहे ते गिरजाबाईंना द्या ते दिलेलं होतं, आणि तसं ते त्यांच्या लेखणीतनं जे आहे ते लेखणीतनं म्हणे उतरलं. आणि म्हणून डॉक्टर विजयावाड म्हणतात की अशा ह्या ज्या गिरजाबाई आहेत बालसाहित्यिका यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला खरोखरच माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा जो आहे तो मुजरा आहे. आणि असं हे गिरजाबाईंच्या बालसाहित्याचं समीक्षण या ठिकाणी डॉक्टर विजयावाड यांनी केलेलं आहे. आपणही ते सुंदरपणे लक्षात घेतलं असेल अशी मी अपेक्षा जी आहे ती अपेक्षा करतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक स्थूलवाचन पाहिलं बालसाहित्यिका गिरजाकीर डॉक्टर विजयावाड यांनी लिहिलेलं ते स्थूलवाचन जे आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. डॉक्टर विजयावाड यांनी गिरजाकीर यांच्या बालसाहित्याचं जे काय समीक्षण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये जे आहे ते आपण त्याच्याविषयी आपण चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे. आता ह्या स्थूलवाचनाच्या अनुषंगाने आलेले जे काय शब्दार्थ आहेत किंवा वाक्प्रचार आहेत त्याची थोडक्यात आपण माहिती जी आहे ती माहिती घेऊया. शब्दार्थामध्ये आपण पाहूया, पहिला शब्द आहे अचल, न हलणारा किंवा स्थिर. पुढचा शब्द आहे अभाव, ज्याला कमतरता म्हणता येईल, उणीव म्हणता येईल. अद्भुत रम्यता म्हणजे अद्भुत, अशक्य गोष्टीत रममाण व्हायला लावणारे. आयाम हा शब्द एक आलेला आहे, पैलू असा त्याचा अर्थ होतो. उत्कंठावर्धक, कुतूहल वाढवणारे. ऋण, कर्ज येथे अर्थ आहे उपकार असा तो घ्यायचा आहे. त्यानंतर कमलाकर आहे, भगवान, परमेश्वर, ईश्वर असा त्याचा अर्थ होतो. खासियत, वैशिष्ट्य, गडलेला, गुंग झालेला. चिकित्सक, सूक्ष्म निरीक्षण करणारी. चिरंतन, कायम टिकणारे. आणि तपस्विनी म्हणजे तपाचरण करणारे. असे शब्दार्थ जे आहे ते पाठाच्या अनुषंगाने जे आहे ते आलेले आहेत. त्यांचे अर्थ जे आहे ते अर्थ या ठिकाणी ते आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर पाठाच्या अनुषंगाने आणखी काही यातले शब्द आहेत ते आपण पाहूया. पुढचे निकड आहे, निकड म्हणजे गरज. प्रत्ययकारी, प्रभावी. प्रांत म्हणजे एखादा भाग किंवा प्रदेश. लिलया म्हणजे सहजतेने. विपुल, विपुल म्हणजे भरपूर. विभूती म्हणजे अगरबत्ती जळल्यानंतर पडणारी उदी किंवा राख. विस्मयचकित, आश्चर्यचकित. विश्लेषण, उलगडा किंवा पृथ्थकरण किंवा विस्तार करून सांगणे. व्याही, स्वतःच्या मुलीचा किंवा मुलाचा सासरा. सक्ती, जबरदस्ती. स्तुत्य, स्तुती करण्याजोगा किंवा प्रशंसा करण्यासारखा. स्वैर अनुवाद म्हणजे मुक्त भाषांतर जे केलेलं असतं त्याला स्वैर अनुवाद जे आहेत असं म्हटलं जातं. वाक्प्रचार जे आहे ते पाहूया. या स्थूल वाचनाच्या अनुषंगाने आलेलं वाक्प्रचार काही पाहूया. डोळे उघडणे म्हणजे आपली चूक जी आहे ती समजून येणे. निर्वाळा देणे, खात्री देणे. पारख करणे, योग्यता समजणे किंवा माणसं ओळखणे. साथ घालणे, आवाज देणे. असे काही वाक्प्रचार जे आहे ते वाक्प्रचार या स्थूल वाचनामध्ये जे आहे ते आलेले आहेत. बालसाहित्यिका गिरजाकीर या स्थूल वाचनाच्या काही कृती ज्या आहेत त्या कृती आपण पाहूया. कृतीमध्ये पहिली जी कृती आहे आकृत्या पूर्ण करा, ह्याच्यामध्ये
साहित्यिका गिरजाकीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य लिहा असं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग कथेची वैशिष्ट्य जे आहे ते कथेची वैशिष्ट्य तुम्हाला जे आहे ते लिहायला सांगितलेली आहेत. तर ती वैशिष्ट्य जी आहे ती कथेची तुम्ही त्या पाठाच्या अनुषंगाने जे आहे ते तुम्ही लिहू शकता. कथेची वैशिष्ट्य चरित्र आहेत, त्या चरित्रांची सुद्धा वैशिष्ट्य तुम्ही पाठाच्या अनुषंगाने जे आहे ते लिहू शकता. टिपा लिहामध्ये गिरजाकीर यांच्या बालनाटिकांचे विशेष जे आहे ते विशेष सांगितलेले आहे. विशेष सुरुवातीला जे आहे ते तुम्हाला कळणारे आहेत की गिरजाबाईंनी जी काय बालनाटिका लिहिल्या त्याच्यामध्ये चमत्कार आणि अद्भुत रम्यता जी आहे ती नव्हती, तर दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न जे आहे ते त्यांनी त्यांच्या बालनाटिकांमध्ये जे आहे ते मांडलेले होते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे बालनाटिका जे आहेत त्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जोडाक्षर विरहित काही बालनाटकं त्यांनी लिहिली, त्याच्यामध्ये संवाद असे त्यांनी टाकले की ज्याच्यामध्ये जोडाक्षरं जी आहेत ती जोडाक्षरं नसतील. आणि काही बालनाटकं म्हणजे विशेष करून एक अर्ज आहे बाप्पासारखं बालनाट्य जे आहे त्या बालनाट्यामध्ये अगदी सुंदर असे दृश्य परिणाम त्याच्यामध्ये जे आहे ते आहेत. मोजक्या पात्रातून दृश्य जे आहे ती जिवंत केलेली आहेत आणि बालकांची मनं जिंकणारी अशी ती बालनाट्य जी आहे ती बालनाट्य त्यांनी लिहिलेली आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही ते लिहू शकता. येडबांबू डब्बू या गिरजाकीर यांच्या बालकादंबरीतला विनोद जो आहे तो विनोद अगदी तुम्ही वाचूनसुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने जो आहे तो विनोद लिहू शकतो की कशा पद्धतीनं डब्बू जो आहे तो डब्बू कशा पद्धतीनं वागतो, ती मिठाई आणि नंतर व्याहांसाठी ठेवलेलं जे काही मिठाई आहे ते कशा पद्धतीने वाटून टाकतो, तो विनोद जो आहे तो तुम्ही लिहू शकता. बालनाटिका एक अर्ज आहे बाप्पा याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही टीप जी आहे ती लिहू शकता. ती माहिती जी आहे ती दिलेली आहे ती तुमच्या पद्धतीने ती टीप जी आहे ती टीप लिहू शकता. त्याच्यानंतर पुढच्या काही कृती आहेत स्वमताच्या किंवा अभिव्यक्तीच्या संदर्भातल्या त्या कृती आहे. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरणे या विधानाबाबत तुमचा अभिप्राय जो तो स्पष्ट करा. ती कथाचा आशय लक्षात घेऊन त्या विधानाबाबत तुम्हाला लिखाण जे आहे ते लिखाण करायचं आहे. आणि साहित्यकृतीचा आस्वाद घेताना घ्यायचे मुद्दे हे अगदी त्या स्थूलवाचनाच्या सुरुवातीला एखाद्या साहित्यकृतीचा आस्वाद घेताना कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तेच मुद्दे जे आहेत ते मुद्दे तुम्ही जे आहे ते लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीनं बालसाहित्यिका गिरजाकीर यांच्या पाठाखालील पाठामधील काही शब्दार्थ वाक्प्रचार आणि कृतींची आपण जी आहे ती माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.